सुरक्षा रक्षकांचं जवळजवळ 5 महिन्यांचं वेतन थकलंय, यामुळे या सुरक्षा रक्षकांना आर्थिक चणचणीला सामोरं जावं लागतंय। यासाठी संघटनेद्वारे मोर्चा काढण्यात आला। सुरक्षा रक्षक मंडळाकडे याबाबत पाठपुरावा करूनही इथले कामगार आयुक्त काहीही पाऊल उचलत नसल्यानं हे मोर्चाचं पाऊल उचलल्याचं आंदोलकांनी सांगितलं। आज नाशिक सुरक्षा रक्षक मंडळ येथे आम्ही आज दिनांक 22 जानेवारी 2019 मोर्चा घेऊन जातो। संदर्भ विषय असे आहेत की सुरक्षा रक्षकांचे बहुतेक काही आस्थापनांमध्ये GST चे कारण दाखवून त्यांचे वेतन होत नाही आणि त्या वेतन का होत नाही याच्यावर सुरक्षा रक्षक मंडळाचं कोणतंच कारण आम्हाला दिसत नाही। त्यांचं काही नियंत्रण नाही आहे। कोणताही जाब विचारायला गेल्यावर आमचे आयुक्त आहेत इथले जे दाभाडे ते उडवडीचे उत्तरं देतात। त्यांना आम्ही प्रामाणिकपणे आता विचारायला जाणार आहोत, नाहीतर त्यांच्या राजीनाम्याची आम्ही मागणी करू। घरात आता कामाला कुठं प्रायव्हेटला गेले की पगार व्यवस्थित भेटत नाही आहे, प्रॉब्लेम चालू आहे घरातली। त्याच्यामुळं आमचं म्हणणं असं आहे की सगळ्यांना कामं भेटले पाहिजे। आम्ही मंडळात चक्र मारून म्हणून हैराण झालेलो आहोत। गव्हर्नर हैराण करायची चक्र मारायची, लोकांना आम्ही विनंती केलेली आहे आयुक्तांना आम्हाला लवकरात लवकर आम्हाला वेटिंगवरून काढून आम्हाला कामं देणे। त्यात काही कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे। निरीक्षकांना नवीन आस्थापना नोंदणीसाठी कार्यालयातून बाहेर जाण्याचे आदेश द्यावेत, मंडळाकडे GST नंबर नसल्याची नोटीस आणि कागदपत्रांची पूर्तता करावी, प्रतीक्षा यादीवरील सुरक्षा रक्षकांना त्वरित कामावर नेमावं आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या। यावेळी संघटना जिल्हाध्यक्ष शैला वसईकर, उपाध्यक्ष पंकज उदावंत आदींसह आंदोलक उपस्थित होते। संजय हिरे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।